हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय, आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत। माझा एक शेफ कलीग आहे, परदेशातला आहे, मेक्सिको मधून आहे आणि तो माझ्याकडे इकडे भेटायला आला होता। सो आमची अशीच वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा गोष्टी चालल्या होत्या। अर्थात विषय मिरच्यांवरती आला, मिरच्यांवरती विषय आल्यावरती तो जरा जास्त उत्साही झाला आणि मला सांगू लागला की अरे अँचो चिलीबद्दल हे झालं, नंतर एक त्यांनी चॉकलेटची मिरची काढली आहे त्याच्यापासून आम्ही त्यांनी एक डेझर्ट बनवलं, ॲलपिनो चिलीजबद्दल तो बोलत होता, अशा वेगवेगळ्या मिरच्यांबद्दल आमची चर्चा चालू होती। मी त्याला म्हटलं यार तू किती तिखट खाऊ शकतोस, तो म्हणाला मला तिखटाबद्दल काही विचारूच नको, मी वाटेल तेवढं तिखट खाऊ शकतो। मी म्हटलं चल मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो। त्याला घेऊन गेलो, त्याला एक मस्त रांगडा रस्सा खाऊ घातला आणि बस त्याची बोलती बंद झाली। तुम्हाला अर्थात लक्षात आलं असेलच, रांगडा रस्सा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी कुठल्या रस्स्याबद्दल बोलतोय, अर्थातच तांबडा रस्सा, आणि तांबडा रस्त्याचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर। आज आपल्या या कल्चर करी इव्हेंटमधनं मी तुम्हाला घेऊन आलोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर म्हटलं की ऑब्व्हियसली तिथलं रांगडं जेवण, तिथली मस्त पहलवान लोकं आणि अर्थात तिथली तितकाच गोड स्वभावाची मस्त तिथली सगळी जी एकंदरीत मंडळी आहेत, कोल्हापुरी मंडळी, त्यांचं खरोखरच मला कौतुक वाटतं। एवढं तिखट जेवण ते कसं जेवू शकतात, पण ती लोकं फक्त तिखटच जेवत नाहीत, पण त्यांची खाद्यसंस्कृती तितकीच फार मोठी आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात राणी आणि दामल्यांच्या रेसिपीजमधनं तुम्हाला एपिसोड्समधनं तुम्हाला या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतातच आहेत, पण मी मात्र या कोल्हापुरी मसाल्यामधनं इन्स्पिरेशन घेऊन तुमच्यासाठी खास एक स्पेशल रेसिपी मी आज आणलेली आहे आणि पहिल्या रेसिपीचं नाव आहे मिसळ रॅप। आता मिसळ रॅप कसं बनवायचं मी तुम्हाला सांगणारच आहे। मटकीचीच उसळ आपण बनवणार आहोत, टिपिकल मिसळ बनवणार आहोत, टिपिकल जी कोल्हापुरी मिसळ असते ती बनवणार आहोत, पण ती यावेळेला मात्र मी एका रॅपमध्ये गुंडाळून तुमच्यासमोर आणणार आहे। ती कशी गुंडाळली आपण पाहूया, पण त्या अगोदर साहित्य काय काय घेतलं ते पाहून घेऊ। मिसळ रॅपसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे ओली मटकी, भिजवून ती वाफून घेतलेली आहे, नंतर ओलं खोबरं एक वाटी, अर्धी वाटी सुकं खोबरं, नंतर शेंगदाणे, तसंच आपल्याला लागणारे बेडगी मिरच्या एक चार पाच, तमालपत्र एखाद दोन, नंतर बारीक चिरलेला कांदा, आमसूल, तीळ, धनेजिरपूड, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, काळी मिरी, तिखट, आपल्याला लागणारे मैदा, कारण रॅप बनवण्याकरता आपल्याला मैदा लागणार आहे, तसंच चवीला मीठ। सुरुवात करूया, आधी आपल्याला जे कट बनवायचं आहे ते कट बनवण्याकरता आपण ओलं खोबरं, सुकं खोबरं, नंतर ही बेडगी मिरची आणि तमालपत्र, तसंच काळी मिरी, नंतर जिरं, नंतर तीळ, शेंगदाणे, हे सगळे पदार्थ एकत्र करून आपण त्याची पेस्ट करून घेतो। ही अशी त्याची पेस्ट होते, मस्त बारीक आपण ते वाटून घेतलेलं आहे। सो लेट्स स्टार्ट। आधी आपल्याला वाफवलेली ही जी मटकी आहे ती आधी शिजवून घ्यायची आहे। ती शिजवण्याकरता मी या कढईमध्ये थोडंसं तेल घालतो। या मातीच्या भांड्यात आपल्याला कट शिजवायचं आहे, त्याच्यासाठी पण मी थोडंसं तेल वापरतो आहे आणि हा चमचा आहे माझ्याकडे, तेल जरा गरम करून घेऊया। दोन्ही साईडला आपल्याला आता एका साईडला उसळ आपल्याला ती चांगली शिजवायची आहे, दुसऱ्या साईडला कट चांगला परतून घ्यायचा आहे। सो लेट्स स्टार्ट। तेल गरम झालं आहे, सुरुवातीला आपण थोडंसं जिरं घालू, जिरं जरा तडतडलं की त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, कांदा जरा आता चांगला परतून घ्यायचा आपल्याला, कांदा आपण परतून घेणार आहोत। इकडेही तेल गरम होत आहे, या तेलामध्ये आपण हा जो कट बनवलेला आहे हा कट आपण या तेलामध्ये घालूया। आणि हा कट पण आता आपण शिजत ठेवणार आहोत, चांगला तो भुनून घेणार आहोत। आधी आपण हे शिजत ठेवूया इकडे, फार लक्ष द्यायची गरज नाही आहे, ते जरा चांगलं शिजत राहील। कांद्याकडे मात्र आपण लक्ष देऊया, कांदा जरा चांगला परतून घेतोय, ब्राऊन करून घेऊ आपण कांदा। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट, वाव, कांदा लसूण चांगला आता ब्राऊन झालाय, त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे म्हणजे धनेजिरं पूड, एक चहाचा चमचा आपण त्याच्यामध्ये घातले, नंतर थोडीशी हिरवी मिरची, त्याचबरोबर आपल्याला लागणारे थोडंसं तिखट, हे
लवंगी मिरचीचं तिखट। या कटामध्ये आपण वापरली ती म्हणजे बेडगी मिरची आणि याच्यात वापरली आपण लवंगी लाल मिरचीचं तिखट। आता शिजून द्यायचं आहे, थोडंसं आपण तेल घालू याच्यामध्ये। तेलाचं प्रमाण जरा व्यवस्थित असलं पाहिजे, कमी तेलात बनवायचं आहे असं काही नाही आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी, शिजू द्यायचं आहे हा जो मसाला येतो। आता याच्यामध्ये आपण एक दोन तीन हे अमसुलं घालूया, म्हणजे त्याचा एक थोडासा आंबटपणा या ग्रेव्हीमध्ये उतरेल। आणि ही मटकी जी आहे ही मटकी आपण याच्यात घालणार आहोत सगळीच्या सगळी। आणि आता याच्यामध्ये आपण घालूया पाणी, त्याला चांगली उकळी येईल एवढंच पाणी घातलंय आणि आमसुलं घातली आहे त्यामुळे त्याचा आंबटपणा त्याच्यामध्ये उतरेल। या कटामध्ये सुद्धा आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। थिकनेस जो आपल्या मिसळीला आवश्यक असतो तो थिकनेस आपल्याला या या मसाल्यामुळे येणार आहे। आय थिंक झालं आहे, आता याच्यामध्ये फार काही आता आवश्यकता नाही आहे करायची, चांगला शिजला आहे। सो आता ही उसळ जी आहे ही सगळी उसळ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आज बंद केली आणि वा याच्यामध्ये थोडंसं उकळी येऊन देऊ आणि ही मिसळ चांगली शिजली की आपण त्याचा रॅप बनवायला घेऊया। त्याकरता आपण मैदा इकडे रेडी ठेवलेला आहे, त्याची मी पोळी बनवून घ्यायची आहे। आणि ही उसळ आपली जी आहे ती आता मस्त शिजती आहे इथे, तर त्यातलं थोडंसं पाणी आटून घ्यायचं आहे कारण आपल्याला ते रॅपमध्ये चेंज करायचं आहे। आणि रॅप बनवण्याकरता आपल्याला लागणारे मैदा मी एक वाटी घेतो, एक वाटी मैदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ आणि पाणी घालून आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे। आणि कणिक मळून झाल्यानंतर त्याच्या पातळ पोळ्या बनवायच्या आहेत। आता मैदा मी याच्यासाठी वापरतो आहे कारण मैद्याची चव परतल्यानंतर खूप छान लागते। या चपात्या मी इकडे रेडी करून ठेवलेल्या आहेत, या चपात्या हाफ भाजून घेतल्यात, पूर्ण भाजून घेतलेल्या नाही आहेत। मटकीची उसळ आता आपली मस्त शिजलेली आहे आणि थोडं दाट पण झालं आहे आपलं हे मिश्रण, त्यामुळे आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे मीठ। झणझणीत अशी चव त्याला आलेली आहे आणि दिसायला मात्र ते खूप मस्त दिसतं आहे। चपाती इकडे ठेवलेली आहे, या चपातीमध्ये आपण ही उसळ गरम गरम उसळ मस्त या चपातीमध्ये घालूया। आपण याला फोल्ड करू, मस्त आपलं हा रॅप तयार झाला आहे। हा इकडे मी फोल्ड करून या तव्यात थोडंसं शिजत ठेवतो। थोडंसं हे तेल सोडायचं आहे म्हणजे एकदम छान खुसखुशीत असे हे रॅप्स होतील आपले। हे रॅप मी माझ्या त्या मेक्सिकन शेफ दोस्ताला दिले होते आणि तो हे खाऊनसुद्धा वा असं त्याचं एक्सप्रेशन झालं होतं। हे एक्सप्रेशन तुम्हाला तुमच्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती पाहायचं असेल तर साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या। मिसळ रॅप बनवण्यासाठी लागणारं साहित्य वाफवलेली मटकी, एक वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं, शेंगदाणे, 4 ते 5 बेडगी मिरच्या, 1-2 तमालपत्राचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, आमसुलं, धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, काळी मिरी, तिखट, मैदा आणि मीठ। कृती: ओलं खोबरं, सुकं खोबरं, बेडगी मिरची, तमालपत्र, जिरं, मिरी, तीळ आणि शेंगदाणे हे मिश्रण एकत्र वाटून मसाला तयार करावा। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, हिरव्या मिरचीचे तुकडे, तिखट, तेल, पाणी, वाफवलेली मटकी, मीठ आणि आमसुलं घालून उसळ शिजवून घ्यावी। दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मसाला परतून तो शिजवून घ्यावा। त्यामध्ये वाफवलेली मटकीची उसळ एकजीव करून घ्यावी। एक वाटी मैद्यामध्ये मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं। त्या पिठाच्या पोळ्या अर्धवट भाजून घ्यावेत। पोळीमध्ये मटकीची उसळ घालून रॅप तयार करावा। तव्यावर थोडस तेल घालून हे मिसळ रॅप्स खरपूस भाजून घ्यावेत।